नमस्कार मित्रांनो, एक नॉर्थचा नाही का एल्विश यादव म्हणून एक क्रिएटर आहे यूट्यूबचा. त्याचे कॉमेडी व्हिडिओ असतात नाही का, कॉमेडी व्हिडिओ बनवतो तो. आणि एक म्हणजे दोन चॅनल आहे त्याचे, एक मेन चॅनल, त्यावर मला वाटतं 9 point काहीतरी million सबस्क्रायबर आहेत मेन चॅनलला. आणि एक ब्लॉग चॅनल आहे ते 3.4 million आत्ता, हां आत्ता एवढे सबस्क्रायबर त्याचे ब्लॉग चॅनलला आहेत. तर विषय असा झाला आता 2-3 दिवसापूर्वी मित्रांनो, की त्याचं जे मेन चॅनल नाही, जे व्लॉग चॅनल होतं एल्विशचं, तर ते झालं आहे वाटतं हॅक, असं त्यांनी व्लॉग टाकला होता मेन चॅनलला. तर ते चॅनल झालं आहे हॅक. आणि आत्ता जे आहे, आता परत एक व्हिडिओ आला त्याचा, की जो समोरचा आहे म्हणजे अजून ते पण कन्फर्म नाही का, की ज्याने हॅक केलं आहे त्यानेच मेल केला आहे की कोणी मजा घेऊ राहिलं. तर त्याने मागितलं आहे समोरच्याने तसं त्या मेलमध्ये, तर 5 bitcoin मागितले मित्रांनो. किती? 5 bitcoin. तर आता सध्या तर एल्विशने तिथं ब्लॉगला टाकलं आहे नाही का 85 lakh, म्हणजे जवळजवळ टोटल होतात. पण आता म्हणजे ते नाही का कमी जास्त होत राहतात. तर आता जर बघितलं ना मित्रांनो, सध्याची किंमत आहे ना त्या एका बिटकॉईनची 18,52,906, म्हणजे आत्ताची नाही का ती कमी जास्त होत राहते. तर टोटल 5 bitcoin जर बघितले आपण तर 92,64,510, किती 92 लाख जवळजवळ रुपये नाही का, एवढे पैसे तो मागतोय चॅनल परत द्यायचे. छोटे चॅनल नाही का, बरंच मोठे चॅनल येते, 3.4 म्हणजे जवळजवळ 34 लाख सबस्क्रायबर आहे त्याचे ब्लॉगला. आणि मेन चॅनलला जवळजवळ 90 लाखाच्या आसपास आहे नाही का. तर म्हणजे अजून हे पण कन्फर्म नाही आहे की त्यानेच मेल केला आहे की कोणी मजा घेऊ राहिला, पण मग असे सीन होतात नाही का. आणि एवढंच जर बघितलं ना मित्रांनो, तर भरपूर चॅनल हॅक झालेले आहेत नाही का, हॅक झालेले आहेत. काही काही यूट्यूबने स्वतःहून उडवलेले आहेत नाही का, कारण की जे जर त्यांचे रूल्स आणि वगैरे काही जर आपण हे फॉलो नाही केले तर मग ते उडवतं चॅनल, तर तो विषय वेगळा. पण हॅक जर म्हटलं तर असे भरपूर चॅनल, ही एक केस नाही का, असे हे आता 3.4 वाले आहे, अजून असेच मोठमोठे चॅनल खूप उडवलेले आहेत नाही का. तर हे झालं इन्स्टाचं म्हणा तुम्ही, तर भरपूर असं म्हणजे नाही का आपल्या मित्रांचे सुद्धा हॅक झालेले आणि गेलेले आहेत नाही का चॅनल. सो नाही का आपला पासवर्ड जो आहे ना मित्रांनो, मला असं वाटतं ना एक साधारणतः 1-2 वर्षांनी तरी तो चेंज केला पाहिजे नाही का, आपण चेंज आणि हार्ड पासवर्ड पाहिजे नाही का थोडासा. आणि ह्या काही लिंक येतात बघा मित्रांनो, अननोन पर्सन नाही का पाठवतात आपल्याला इन्स्टाला वगैरे, सो त्या लिंकवर क्लिक नका करत जाऊ, शक्यतो नाही का मग होतात असे विषय. नाही तर मग पाहिलं 90 लाख रुपये लोक मागतात अकाउंट परत द्यायचे, म्हणजे आपलंच अकाउंट आणि परत घ्यायचे. आणि आता त्यांची तशी यूट्यूब इंडियाशी म्हणजे त्यांचं बोलणं चालू आहे, तर ते पण आणि व्हेरिफिकेशन खूप मागतात नाही का. आता ब्लॉग तर ब्लॉग कसे बघितलं ना मित्रांनो, ब्लॉगमध्ये आपण स्वतः दिसतो नाही का, का बाबा आपलं चॅनल आहे, पण ते व्हेरिफिकेशन एवढं मागतात ना की तुमचं चॅनल आहे का काय, त्याच्यात आपण दिसतोय नाही का, पण तरीसुद्धा मग व्हेरिफिकेशनला मग अजून खूप प्रॉब्लेम येतो नाही का. सो मग काळजी घ्या, पासवर्ड चेंज करत राहा मध्ये मध्ये. आणि शक्यतो नाही का मित्रांनो, आपण एखादा कुठं जातो ना बाहेर, तेव्हा दुसऱ्याच्या लॅपटॉपवरून किंवा दुसऱ्याच्या मोबाईलवरून आपलं जे काही सोशल मीडिया म्हणा किंवा काही ज्या गोष्टी आहेत ना त्या लॉग इन नका करत जाऊ नाही का. किस्सा काय होतो, काही वेळेस म्हणजे आपण लॉग इन करतो, लॉग आउट करायचं विसरून जातो नाही का. किस्सा काय राहतो, आपला मित्र तसा नाही राहत, पण त्याचा मोबाईल किंवा त्याचा लॅपटॉप तोच वापरतो हे नाही ना कन्फर्म. 17 जण वापरतात आता आपलाच मोबाईल घ्या ना, कोणी मागितलं आपण देऊन टाकतो, किंवा आपल्या कम्प्युटरवर 17 जण येऊन बसतात नाही का. सो मग लॉग आउट करत चला जर दुसऱ्याच्या कुणाच्या याच्यावरून तुम्ही जर लॉग इन होत असाल तर. हा मित्रांनो आहे पेट रोड, आणि अवस्था बघू शकता तुम्ही नाही का.